हाल ही में धुले में एक डॉक्टर पर मरीज के परिजनों द्वारा हमला हुआ था, जिसके बाद पूरे महाराष्ट्र में इसका असर देखने मिला। इस घटना के बाद सरकारी और प्राइवेट अस्पताल के डॉक्टरों ने इसका निषेध करने के लिए हड़ताल जारी की, जो लगातार जारी है। ऐसे में फिर एक बार डॉक्टर पर हुए हमले की खबर से सभी डॉक्टर आक्रोशित हुए हैं, जिसका एक उदाहरण पनवेल में शुक्रवार को देखने को मिला। पनवेल डॉक्टर एसोसिएशन द्वारा पनवेल पालिका उपायुक्त को निवेदन देकर इस घटना का निषेध किया गया। डॉक्टर्स प्रोटेक्शन ऍक्ट खाली अटक करायला 10-10 वेळा डॉक्टर्सना पोलीस स्टेशनवर चक्रा मारायला लागतात, का मारायला लागतात आणि का आम्ही सहन करायचं? आम्ही सहन करणार नाही जर असे हल्ले झाले ह्याच्या पुढे पण, तर डायरेक्ट आमच्याकडे एकच हत्यार आहे, आम्ही कामाला येणार नाही। मग ज्यांना शक्य असेल त्यांनी काम करावं, किंवा गव्हर्नमेंटची तुम्ही जी काही तुमच्याकडे सर्व्हिसेस आहेत त्या चांगल्या करून द्याव्या, आम्ही का फ्रंट पेअर करावा? धुळ्यामध्ये न्यूरो सर्जन अवेलेबल नव्हता, ही काय त्या रेसिडेंट डॉक्टरची चूक आहे? जे कोणी गव्हर्नमेंट सत्तेवर आहेत त्यांची ती चूक आहे, रेसिडेंट डॉक्टरची चूक नाही आहे। आणि गव्हर्नमेंट हेल्थ सिस्टीम, गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये फक्त 10% रुग्ण आज गव्हर्नमेंटच्या सेवा घेतात, 90% आर डिपेंडेंट ऑन प्रायव्हेट सेटअप। आणि आम्ही प्रत्येक वेळेला कोणी पण यायचं डॉक्टरना यायचं पंचिंग बॅग म्हणून झालं आहे, इट्स बिकम अ ये का बाबा दुसऱ्या प्रोफेशन्सना नाही, आम्ही कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खाली पण आहोत, सगळ्या ऍक्ट आम्हालाच लागू होतात, प्रत्येक वेळेला आम्ही किती सहन करायचं। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने इस मोर्चा में शिरकत कर डॉक्टर्स को समर्थन देते हुए कहा, डॉक्टरों पर हो रहे हमले की हम निंदा करते हैं, हम इसका निषेध करते हैं। अगर भविष्य में ऐसी वारदात फिर से होगी तो हम डॉक्टर्स के साथ 100% खड़े रहेंगे। डॉक्टर संपूर्ण महाराष्ट्र होना त्रासाबद्दल अपन सर्वजण जे संघटित झालेले आहात आणि आपला जो आक्रोश या ठिकाणी आपण करत आहात आणि आपल्यावर होणारा अन्यायाच्या विरुद्ध आपण आवाज उठवलेला आहेत, तुमच्या ह्या कृतीला शेतकरी कामगार पक्षाचा 100% पाठिंबा राहण्याचा राहणार नाही। काही आता डॉक्टर म्हणाले आश्वासन नको, आम्ही कधीच आश्वासन देत नाही। आता तुम्ही काय आम्हाला आज ओळखत नाही, गेल्या 40 वर्षापासून आपण सारी मंडळी तुम्ही आम्ही पनवेलमध्ये काम करतो, असे असे समाजातल्या ज्या विविध घटकांवर जेव्हा अशा प्रकारचा अन्याय कुणाकडनं केला जातो त्यावेळेस अन्याय करणाऱ्याच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष अनेक वेळा उभा राहिलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहेच। आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, काही प्रसंग असे आले का शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तून केली होती, पण त्यावेळेस आम्ही बाकी सगळे डॉक्टर मंडळी सिनियर या ठिकाणी हजर आहेत, त्याचे साक्षीदार आहेत, का आम्ही ज्याचं चुकलं आहे त्याला चुकच बोललो आणि त्यावेळेस डॉक्टरांच्या पाठीशी आम्ही आमच्या ताकदीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहोत आणि भविष्यातही तुमच्या पाठीशी निश्चितपणे आम्ही खंबीरपणे उभे राहू। परमेश्वर करो या तालुक्यातल्या कुणाही पेशंटच्या नातेवाईकांनी कमीत कमी आपल्या ह्या परिसरामध्ये अशा प्रकारचं गैरवर्तन करूच नये आणि ते गैरवर्तन होऊ नये, म्हणून त्या संदर्भात सुद्धा आम्ही पक्षाच्या वतीनं पत्र काढणार आहोत, त्याचबरोबर वर्तमानपत्रातून आम्ही जाहीर करणार आहोत आणि हेही सांगणार आहोत की आपण जर अशा प्रकारचं गैरवर्तन केलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही, कारण शेवटी डॉक्टरांची सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि ईश्वर सेवा करत असताना आणि म्हणून या ठिकाणी आपल्या संघटनेच्या वतीनं जे जे काही आपण ठरवाल त्याच्यासोबत आम्ही 100% सोबत राहू, ही ग्वाही देतो, धन्यवाद। इस दौरान विभिन्न संगठन द्वारा भी डॉक्टर के हड़ताल को समर्थन दिया गया। ज्या ज्या मागण्या आहेत डॉक्टर आपण सांगतो, डॉक्टर लोकांना जीवदान देतात, डॉक्टरना जर पेशंट आला ठीक आहे, सिरियस स्टेजला पेशंट आला आणि ऍडमिट केला आणि तो गेला तर डॉक्टर काही देव नाही, तुमचा एखादा जर जीव गेला तर तो आणण्यासाठी, परंतु डॉक्टरना प्रोटेक्शन दिलं पाहिजे। तुमच्या लेवला एकच सांगेन, जास्त भाषण देण्यापेक्षा काँग्रेस वरच्या स्टेजला तुमच्या पाठीशी आहे, विरोधी पक्ष नेते आहोत आम्ही, राधाकृष्ण विखे पाटील स्वतःच्या त्यांचे हॉस्पिटल्स आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, प्लस पनवेल मध्ये तुम्हाला कोणाला गरज लागली तर 24 तास हेल्पलाईन आम्ही आहोत, जेव्हा मोब आहे त्रास आहे आम्हाला फोन करा, क्रिटिकल पोझिशन लोकांना कन्व्हिन्स करून थांबवणं हे आमचं काम आहे, त्याच्यासाठी मला कधीही हाक द्या, मी तुमच्या पाठीशी आहे, एवढंच सांगतो आणि थांबतो।